यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माजी आमदार नारायणराव मुंडे यांना देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने काँग्रेस पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन गुटेनबर्ग या राज्यात कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतचा करार जर्मनीतल्या स्टुटगार्ड इथं आयोजित सुकाणू समितीच्या बैठकीत आज झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले. हा करार मानव संसाधन विकास क्षेत्रातला मैलाचा दगड ठरेल. या करारामुळे उभय राज्यांच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार असून भविष्यातही विविध क्षेत्रात सहकार्याचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हा सामंजस्य करार भारत आणि जर्मनी या राष्ट्रातील मजबूत भागीदारीचा पुरावा आहे. या करारामुळे जर्मनीतील मनुष्यबळाची समस्या तर सुटेलच, त्याचबरोबर राज्यातल्या कुशल मनुष्यबळालाही आंतरराष्ट्रीय अनुभव मिळण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरही दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. मराठा समाजासाठी आणि त्यांच्या मागण्यांसाठी सरकार संवेदनशील आणि सकारात्मक आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र